आकाशात वाजले असतील तीन तेरा, शनीनी नशिबी धरला असेल फेरा, तर चिंता बाजूला सारा, टेन्शन सार विसरा, कारण घेऊन आलोय कोविड राशी भविष्याचा भाग तिसरा। पुढील रास आहे तूळ। तूळ चीज बड़ी है मस्त मस्त, तूळ चीज बड़ी है मस्त। गप्पा बसा। काही तांत्रिक अडचणींमुळे व्यत्यय आला, क्षमस्व। तर तूळ या राशीचे बोधचिन्ह आहे तराजू, म्हणजेच समतोल। म्हणजे जेवणातील मिठापासून पेग मधील पाण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीचा समतोल साधणारी रास म्हणजे तूळ रास। या राशीच्या पुरुषांना शुक्राच्या प्रभावी अंगलामुळे प्रिय व्यक्तीचा रोष सहन करावा लागू शकतो, त्यामुळे सतत रेड झोन मध्ये वावरत असल्याचा भास होईल। त्यामुळे झाडू, चिमटा, कालथा, चमचा इत्यादी शस्त्रांपासून लांबच राहा। बायको समोर किचन मध्ये आपली अक्कल पाजळायला जाऊ नका। किराणा मालाच्या दुकानात पान तंबाखूसाठी हुज्जत घालू नका। चार चौघात लायकी निघण्याची शक्यता आहे। तुमच्या घरात पाळीव प्राणी असतील तर त्यांच्यातले चांगले गुण आत्मसात करा। आज मैत्रीचे खरे अर्थ लागतील। एखादा जवळचा मित्र घरी चोरून विस्कीची बॉटल घेऊन येण्याची शक्यता आहे। थोडा मोठ्यांची विशेष काळजी घ्यावी लागेल। त्यांना फॅमिली व्हॉट्सअप ग्रुप पासून लांबच ठेवा। रामाच्या वनवासाचा धसका घेण्याची शक्यता आहे। आज कंटेनमेंट झोन मध्ये बिबट्या रस्त्यावरून फिरताना दिसण्याचा योग आहे। आपल्या मुलीच्या हातच्या नवनवीन रेसिपीजमुळे आठवड्यातून 2-3 वेळा पोटदुखीचा त्रास होण्याची शक्यता। पण घाबरून जाऊ नका, चिंता करू नका, काळजी करू नका, कारण खास पोटदुखी घाया चूर्ण तुमच्यासाठी जवळील मेडिकल स्टोअरमध्ये उपलब्ध। अरे भैया, तुम्ही कब्ज आहे क्या? लोक नेहमीच अशा गंभीर आजारांना हसण्यावारे घेतात, आणि यासाठी मी घेऊन आलोय घाया चूर्ण, जवळील मेडिकल स्टोअरमध्ये उपलब्ध। तुझा परिणय ही मीच घेणार, हसना। पुढील रास आहे वृश्चिक। वृश्चिक राशीचे बोधचिन्ह आहे विंचू, त्यामुळे विंचूच्या स्वभावाप्रमाणेच या राशीची लोक आपल्या विषारी जिभेने इतरांना डसताना दिसतात। You mess with me and I will make you tap. Word life. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींवरून पराकोटीचा संताप करू नये, रागावर ताबा ठेवा, कारण समोरचा माणूसही वृश्चिक राशीचा निघाल्यास नांगी टाकावी लागते। राग मोकळा करण्यासाठी पबजी, फोर्टनाईट यांसारख्या गेम्सचा आधार घ्यावा, आणि तरीही क्रूरता शमली नसेल रोज रात्री घरातील मच्छर मारून ते एकत्र जमवून त्यांच्यावर रॉकेल टाकून ते पेटवून द्यावेत। बोलून विचार करण्यापेक्षा विचार करून बोला। कारण प्रेमातला राग आणि रागातलं प्रेम कधीच कोणाला कळत नाही। लॉंग डिस्टन्स रिलेशनशिपवाल्या युगुलांसाठी हा काळ खडतर राहील। नात्यात दुरावा येण्याची संभावना आहे। इतनी ताकत तो मुझे के मुंह से बोला सकूं। पण घाबरू नका, कारण ब्लॉक केल्याने नातं कधीच संपत नाही, फक्त डीपी आपल्याला दिसत नाही। नको तिथे काटकसर करू नका। मास्क सांगून लंगोट विकणाऱ्यांपासून सावध राहा। चड्डी पे गड्डी फ्री। सोशल मीडियावर खडतर चॅलेंजेसना सामोरं जावं लागेल, पण रोज अवकाळी पावसाचे 2 थेंब देवाला वाहिल्यास मार्ग सापडेल। बायको लाडात आल्यास संधी दौडू नका। आत्मनिर्भर होण्यासाठी शक्तिमान मालिका चुकवू नका। शारीरिक स्वास्थ्याबरोबरच मानसिक स्वास्थ्याचीही काळजी घ्या। मैं पागलू। रात्री वुहानची वटवाघळं बेडरूम मध्ये घुसल्याचा भास होईल,
म्हणून झोपण्याआधी नवरत्न तेलात एक वाटी साखर घालून मस्त चंपी करा, म्हणजे डोक्याला मुंग्या लागून झोपच येणार नाही. मस्त जोक मारा या हसरे अलकट. पुढील रास आहे कन्या. या राशीचे लोक अंतर्मनाचा थांग लागू देत नाही. यांचा स्वभाव अतिशय शांत असतो. पण लक्षात ठेवा, इतिहास साक्ष आहे. खवळलेल्या समुद्राचा आणि शांत दिसणाऱ्या माणसांचा कधीही नाद करू नये. मी मुद्दाम हा शब्द वापरला, माझ्या डोक्यात गेलेला माणूस. नेपच्यूनच्या अंमलामुळे या माणसांमध्ये अफाट बुद्धिमत्ता आढळते. नाउ प्लीज क्वायट. प्रत्येकानं आपापलं फिजिक्स रेफरन्स बुक्स काढा. टुडे आय एम गोइंग टू टीच यू मॉलिक्युलर स्ट्रक्चर दॅट इज इलेक्ट्रॉन्स प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स. बेअर विथ मी. स्वतःमध्येच हरवणं बंद करा, कारण हल्ली फक्त स्वतःला शोधायला वेळ लागतो. बाकी सगळ्या गोष्टी गुगलवर सापडतातच. वाहन चालवण्याचे योग येतील, पण जरा जपून रस्त्यावर मोकाट सुटलेल्या डुकराला ठोकून गटारात पडण्याची शक्यता आहे. नवनवीन छंद जोपासाल. उदाहरणार्थ कैचीनं ढेकूळ कापणे, वाजणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर ताल धरणे. घरच्यांचे वेडे वाकडे केस कापणे. मारी बिस्किटांची भोकं मोजणे. बॉर्बनची साखर काढून मुंग्यांना घालणे. चपलेनं नेम धरून झुरळ मारणे. इत्यादी इत्यादी. चष्मा फुटल्यामुळे घरातील वयोवृद्ध धृतराष्ट्र आणि गांधारीच्या आविर्भावात वावरताना दिसतील. 50 रुपया कट ओव्हर ऍक्टिंग. या राशीतील लोकांना माणसाची उत्तम पारख असते. पण लक्षात ठेवा, तुम्ही माणसाची फक्त पारख करू शकता, कोरोना टेस्ट नाही. मैं तो ऐसे 2.5 मिनट तक होल्ड करता हूँ. आधा से 1 मिनट आप होल्ड कर लेते हैं तो इसका मतलब आपको कोरोना नहीं, आप निश्चिंत होके रहिए. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग पाळाच. आयफोन जिंकण्यासाठी या लिंकवर जा. हा मंत्र 21 जणांना पाठवा आणि मिळवा आयुष्यभरासाठी फ्री टॉक टाइम. ऑनलाईन रमी खेळा आणि लक्षात इश्वा. या असल्या लॉटऱ्यांवर अजिबात वेळ घालवू नका, कारण लक्षात ठेवा, वेळ ही प्रत्येकाचीच येते, पण वेळ यायला वेळ लागतो. आजचा शुभरंग लाल. नका धरू प्रत्येक गाण्यावर ताल, नाहीतर शेकेल तुमचा गाल. व्हेरी गुड. शुभ अंक 1, मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक. अति घाई संकटात नाही. सावधान, पुढे गतिरोधक आहे. हॉर्न ओके प्लीज. बुरी नजरवाले 13 मुख आला. बकवास बंद कर. माफ करा, भावनेच्या भारत जरा वाहत गेलो. तर जाता जाता एवढंच म्हणीन, गप्पी मासे पाळा, हिवताप टाळा. गप्पी मासे पाळा, हिवताप टाळा. पंडित मनोमिलन घायाळ भरवणार सगळ्या राशींची शाळा. फार भयंकर स्वप्न पडलं. अहो, काही लोक माझं भविष्य ऐकून डोकं बुडवून घेत होते. पण तुम्ही अजिबात घाबरू नका. पुढील 3 राशी घेऊन लवकरच तुमच्या भेटीला येतो. पण त्याआधी हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आमचं ब्लॅक हॉर्स स्टुडिओ चॅनल सबस्क्राईब करा. आणि ती बेल आयकन दाबायला विसरू नका. तोपर्यंत मी झोपतो. शकुंतला.